आमदार झीशान सिद्दीकी आणि आमदार जितेश अंतापूरकर यांची आता काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा अंतापूरकर यांच्यावर आरोप होता. ते आज भाजपमध्ये जाणार आहेत. तर झीशान सिद्दीकी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता काँग्रेसने मोठं पाऊल उचललंय आणि काँग्रेसनं या दोन्ही आमदारांची हकालपट्टी केल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचा मुंबईमध्ये एक कार्यक्रम झाला होता. झीशान सिद्दीकींनी मोठा पुढाकार घेतला होता या कार्यक्रमात आणि काँग्रेसला घरचा आहेर दिलेला होता. तेव्हा आता झीशान सिद्दीकी आणि जितेश अंतापूरकर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली. अंतापूरकर आणि सिद्दीकी या दोघांनाही काँग्रेस पक्षातून निष्कासित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे निष्कासित जे काँग्रेसमध्ये नाहीत त्यांच्याबद्दलची चर्चेचा विषय उपस्थित होत नाही.